मराठा समाज हा सामाजिक आर्थिक दृष्ट्या मागास आहे हे सिद्ध करण्यासाठी 1650 ते 1950 या 300 वर्षाच्या कालावधीत 75 नवे पुरावे न्यायालयात सादर करण्यात येणार आहेत अशी माहिती सर्वोच्च न्यायालयातील वकील ऍडव्होकेट श्रीराम पिंगळे यांनी दिली आहे. मराठा आरक्षण व ऍट्रॉसिटी कायद्याबाबत पुणे जिल्हा बार असोसिएशन आणि शिवसंग्राम संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने वकील परिषदेचे आयोजन करण्यात आले. मराठा आरक्षणाविषयी सरकारच्या वतीने न्यायालयात आजपर्यंत मांडण्यात आलेली बाजू, सध्या चालू असलेले काम आणि नजीकच्या काळात अपेक्षित हालचालींविषयी ऍडव्होकेट पिंगळे यांनी भाष्य केलंय. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू संत तुकाराम महाराज, शाहू महाराजांपासून स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत सुमारे 70 ते 75 पुरावे शासन अफिडेव्हिट करताना न्यायालयासमोर सादर करणार आहे. मराठा आरक्षण संबंधी राणे समितीने सखोल अभ्यास करून अहवाल दिला होता. या समिती एवढा सखोल अभ्यास केलेला नाही. राणे समितीच्या अहवालातून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज स्पष्ट होते असं मत ऍडव्होकेट पिंगळे यांनी व्यक्त केलंय. आणि कायद्यामध्ये तशी प्रोव्हिजन आहे की आयोगानं काही रेकमेंडेशन केलं तरी शेवटी निर्णय घेण्याचा आयोगाचा अहवाल अंशतः पूर्णतः ऍक्सेप्ट करण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार हा शासनाचा आहे. मग असं असताना शासनाने 2-3 वेळा लिहिल्यानंतरही जेव्हा क्वांटिफायबल डेटा समोर येत नाही, इतक्या मोठ्या समाजाचा प्रश्न आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट करून चालणार नाही म्हणून राणे कमिटीचं गठन केलं. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर मराठा समाजाला आरक्षणाचे चटके अधिक बसले. पूर्वी शिवसेनेने आर्थिक निकषांवरील आरक्षणाला विरोध केला होता, आता ते समर्थन करतायत असं मत विनायक मेटे यांनी व्यक्त केलंय. वसंतराव पाटील साहेबांच्या वेळेस पण हा मुद्दा आला होता मंडल आयोगाचा वगैरे. आम्ही सगळी मंडळी जेव्हा वसंतराव साहेबांना भेटलो, वसंतराव पाटील साहेबाला, त्यांना याचे परिणाम दुष्परिणाम सांगितल्यानंतर वसंतराव पाटील साहेबांनी मंडल आयोग त्यावेळेस राज्यामध्ये लागू केला नाही. अण्णासाहेबांनी जी चळवळ केली होती, जो मोर्चा काढला होता आणि ठिकठिकाणी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जे मोर्चा आणि मेळावे घेतले रिझर्वेशनच्या संदर्भात, त्या काळामध्ये आपल्याला अनेकाला कदाचित माहिती असेल किंवा पाहिलं असेल, त्या काळामध्ये अण्णासाहेबांच्या आणि मराठा समाजाच्या सोबत आज जी ओबीसी मध्ये जे अनेक समाज आहेत ते सगळे समाज बहुतांश हे मराठा समाजाच्या सोबत चळवळीमध्ये मोर्चामध्ये आपल्या बरोबर पुढं चालत होते, ती मागणी करत आपल्या सोबत येत होते आणि होते त्या काळामध्ये सगळे. पण मंडल आयोग जसा लागू झाला आणि 27% रिझर्वेशन ओबीसी चं गेलं तेव्हा डायरेक्ट फूट पडली ओबीसी मध्ये आणि मराठ्यामध्ये की ओबीसीनी आम्हाला रिझर्वेशन मिळतं, आता आम्हाला तुमची गरज नाही. त्यामुळे ओबीसी वेगळा झाला आणि आपला मराठा समाज वेगळा झाला. तेव्हापासून मराठा समाज हा आरक्षणाच्या करता लढाई लढायचं काम आपण हा सुरू आहे. पण त्याच्यानंतर अण्णासाहेब गेल्यानंतर दुर्दैवाने 5-10 फार मोठं नुकसान चळवळीचं झालं. नंतर आम्ही मंडळी असेल किंवा अन्य बाकीचे काही काही संघटना आहेत त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि मोठ्या प्रमाणात चळवळ सुरू केली. आता त्याच्यामध्ये अनेक आयोग नेमले गेले. आता आरक्षण द्यायचं असेल तर तुम्ही जास्त सांगू शकाल, मी त्याच्यामध्ये जास्त सांगत नाही. परंतु मध्ये सुप्रीम कोर्टाने जे काही जजमेंट दिलं त्या जजमेंटच्या नुसार प्रत्येक राज्यामध्ये आयोग स्थापन करायला त्यांनी राज्य मागासवर्गीय आयोग स्थापन आणि केंद्रामध्ये केंद्र मागास आयोग स्थापन करायचा आदेश त्यांनी दिला. त्यानुसार केंद्रीय मागासवर्गीय आयोग आणि राज्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोग या आयोगाला काम सोपवलं की ज्या समाजाला आरक्षण हवं असेल त्यांनी त्या आयोगाकडे मागणी करायची किंवा शासनाकडे केली तरी शासन त्यांच्याकडे पाठवतं, ते त्याचा सर्वे किंवा त्याचा अभ्यास करून मग शिफारस शासनाकडे करतं. आयोगाला अधिकार रिझर्वेशन देण्याचा किंवा काढून घेण्याचा नाही, शिफारस करण्याचा, निर्णय घ्यायचा अधिकार हा शासनाला आहे. म्हणून मराठा समाजाच्या मध्ये अगोदर खत्री आयोगापासून ते नंतरचे आताचे सराफ आयोग असेल किंवा आताचे आताचा आयोगाला अध्यक्षच नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर ह्या सगळे जे बापट आयोग असेल किंवा बाकीचे जे आयोग झाले ह्या सगळ्या आयोगाकडे जेव्हा जेव्हा मराठा समाजाची मागणी गेली तेव्हा तेव्हा आपल्या त्याच्यातल्या 2 आयोगांनी आपल्या विरोधामध्ये त्याचा अहवाल दिला गेला. त्याच्यातलं बापट जे आयोग आहे हे बापट आयोगामध्ये एकूण 7 सदस्य असताना 7 मधले 3 सदस्यांनी पूर्णपणे आपल्या विरोधामध्ये मतदान केलेलं आहे. परंतु
तीन सदस्यांनी मराठा समाजाच्या बाजूने मतदान दिलं आणि एक सदस्य होत्या ज्या भोईटे मॅडम होत्या ज्या पुण्यातल्याच, त्यांनी मात्र नेमक्या त्याच बैठकीला आल्या नाही आणि त्यांनी नरवा कुंजरवा भूमिका घेतली. दिलं तरी ठीक आहे, नाही दिलं तरी ठीक आहे. म्हणून बापट साहेबांनी त्याच्यावर स्वतःच अध्यक्षीय मत देऊन हा आव्हान फेटाळायचं काम केलं. त्याचं फार मोठं नुकसान आपल्याला पुढं झालं. त्यावेळेस कुणी तेवढं लक्ष दिलं नाही. मी अनेक वेळा सांगत होतो तो मी जास्त याच्यामध्ये जात नाही, परंतु ते झाल्याच्या नंतर आम्ही आणि मराठा समाजाला म्हणजे अगोदर जी मागणी होती त्याच्यामध्ये काही लोकांनी अशी भूमिका घेतली की जे सध्याचं रिझर्वेशन ते रद्द झालं पाहिजे आणि नव्यानं रिझर्वेशनचं सुरू केलं पाहिजे. पण त्यामुळे अनेक समाज अंगावर घ्यायचं काम झालं. पण ते सुद्धा थोडस बाजूला ठेवायचं काम केलं अनेक मत प्रयासानं आणि मग 25% आरक्षण ओबीसीमध्ये मागावं असं सुरू झालं. अॅट्रॉसिटी हा सेंट्रल ऍक्ट असल्याने त्यातील तरतुदी रद्द व शिथिल करण्याचे अधिकार संसदेला आहेत. सर्व पक्षांच्या खासदारांनी एकत्र येऊन लक्ष घातले तरच हे शक्य होऊ शकेल असं मत अॅडव्होकेट हर्षद निंबाळकर यांनी व्यक्त केलंय. यावेळी परिषदेचे संयोजक व शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष अॅडव्होकेट हर्षद निंबाळकर, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट आबासाहेब शिंदे, अॅडव्होकेट बी डी साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.